नको असे अवघड प्रश्न विचारूस आता. विनोद निर्मिती करायचा आपण कोणी प्रयत्न करणार नाही आहोत. दादा, एकंदरीत त्यांचं जेव्हा तुम्ही कास्टिंग केलं तेव्हा तुम्ही काय विचार केला? आणि चार लोकांत स्वप्नील आणि हा म्हणजे यांची तर मस्ती प्रचंड चालली असेल सेटवरती, कारण की फुगे कुठल्या अँगलने तुला असं वाटतं आमच्या फुगे बघितल्यानंतर तिथली केमिस्ट्री बघितल्यानंतर मी हा अंदाज लावू शकते की तू मस्ती केली असेल म्हणून. तर एकंदरीत यांचं कास्टिंग कसं झालं? नको असे अवघड प्रश्न विचारूस आता. नाही, जनता जाणना चाहते. नाही पण चित्रपट लिहिल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर जी पहिली चार नावं आमच्या डोक्यात आली ना ह्या चार प्रमुख भूमिकांसाठी तेच कलाकार तुम्हाला चित्रपटात दिसत आहेत हे आमचं सुदैव आहे. कारण आपल्या मनातली पहिली यादी अख्खीच्या अख्खी तशीच्या तशी लेखक दिग्दर्शकाला लाभणं हे दुर्मिळ योगायोग असतो आजच्या सगळ्या बिझी व्यस्त व्यस्ततेच्या कालखंडामध्ये. पण ह्या चौघांनीही खूप सकारात्मकपणे त्याच्याकडे पाहिलं, पटकन त्यांच्या तारखांची सगळी सगळं व्यवस्थापन झालं आणि आम्ही लगेचच चित्रीकरणाला सुरुवातही झाली. एक दोनदा वाचनं झाली आमची व्यवस्थित, काय करायचं काय नाही ते ठरलं आणि मग चित्रीकरणालाही अगदी सुरुवात झाली. अगदी खूप साधेपणाने आणि खूप साध्या सरळ पद्धतीने चित्रीकरण झालं देखील. परेशदाचा सिनेमा असेल तर वर्कशॉप झाले असतील, तर वर्कशॉपमधलं काही आठवते का काही किस्से? वर्कशॉप म्हणण्यापेक्षा सुद्धा वाचन हा म्हटलं तसं वाचनं झाली आणि वाचनांमध्येच त्यांनी प्रत्येकाला सांगितलं की ह्या व्यक्तिरेखेकडनं मला हे अपेक्षित आहे, ह्या व्यक्तिरेखेकडनं मला हे अपेक्षित आहे. विनोद निर्मिती करायचा आपण कोणी प्रयत्न करणार नाही आहोत. परिस्थितीमधनं जे घडतं आहे तेच इतकं लोकांना हास्यास्पद असणार आहे की त्याच्या पलीकडे आपल्याला काही करायचं नाही आहे. त्यामुळे तुम्ही जे करताय ते अत्यंत गंभीरपणेच करताय, त्याच्यातनं विनोदी निर्मिती होते कारण परिस्थिती तशी आहे आणि लोकांना ते बघून आपसुक हसू येतं तुमच्या सगळ्या गोष्टींवरती. त्यामुळे तुम्हाला काही करायचं नाही आहे, तुम्ही ते अत्यंत गंभीरपणेच करायचं आहे.